करायचं काय? अरे पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणत देणार नाही, कोण म्हणत देणार नाही, पाणी आमच्या हक्काचं, पुण्याचं पाणी पळवणारा अधिक भ्रष्ट अधिकारी वर्गाचा, पुण्याचं पाणी पळवणारा भाजपा सरकारचा, पुण्याचं पाणी पळवणाऱ्या अधिकारी वर्गाचा, बोल मरे भाई, इस शासन पे, इस दुःशासन पे पाणी पळवणाऱ्या सरकारचं करायचं काय? पाणी पळवणाऱ्या सरकारचं करायचं काय? पाणी पळवणाऱ्या खासदाराचं करायचं काय? पाणी पळवणाऱ्या आमदारांचं करायचं काय? पाणी पळवणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? बोल मेरे भाई, बोल मेरी बहन, इस शासन पे, इस दुशासन पे पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणत देत नाही, अरे कोण म्हणत देत नाही, पुण्याचं पाणी पळवणाऱ्या खासदारांचं, पुण्याचं पाणी पळवणाऱ्या खासदारांचं, पुण्याचं पाणी पळवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं, कोण म्हणत देत नाही, अरे कोण म्हणत देत नाही, पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, पुणेकरांना मुबलक पाणी, पुणेकरांना मुबलक पाणी, पुणेकरांच्या हक्काचं पाणी, पुणेकरांच्या हक्काचं पाणी, पुण्याचं पाणी पळवणाऱ्या खासदारांचं करायचं काय? पुण्याचं पाणी पळवणाऱ्या आमदारांचं करायचं काय? पुण्याचं पाणी पळवणाऱ्या आदरणीय खासदारांचं करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, शिवाजीनगरच्या जनतेला पाण्याच्या संकटात टाकणाऱ्या नगरसेवकांचं करायचं काय? शिवाजीनगरच्या जनतेला पाण्याच्या संकटात टाकणाऱ्या आमदारांचं करायचं काय? पुण्याच्या शिवाजीनगरच्या जनतेला पाण्याच्या संकटात टाकणाऱ्या महापौरांचं करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? मुबलक पाणी साठा न देणाऱ्या करायचं काय? मुबलक साठा अवेलेबल न करणाऱ्या नगरसेवकांचं करायचं काय? या भाजप सरकारचं करायचं काय? आता जाग येणाऱ्या भाजप शासनाचं करायचं काय? 5 वर्ष पाणी पाण्याच्या संकटात टाकणाऱ्या नगरसेवकांचं करायचं काय? 10 वर्ष नगर संकटात टाकणाऱ्या आमदारांचं करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, आज आम्ही जे मागच्या 5 वर्षामध्ये ज्यांनी या शहरावरती स्पष्ट बहुमत असताना, पाशवी बहुमत असताना सुद्धा या पुणेकरांना पाणी पाण्यापासून जे वंचित ठेवलेलं आहे, आणि प्रशासनसुद्धा ज्यांना भरपूर वेळ होता पुणेकरांचा पाणी प्रश्न सोडवण्याकरता, 24/7 नावाची पाणी पुरवठ्याची योजना त्या कालावधीमध्ये मंजूर झालेली असतानासुद्धा कुठलंही नियोजन त्यांनी न करता आज पुणेकरांना ज्यांनी पाण्यापासून वंचित ठेवलंय त्यांचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजीनगर पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. गेली 5 वर्ष ह्यांच्याकडे सत्ता होती, एकही पाणी पुरवठ्याचा प्रोजेक्ट त्यांनी कम्प्लीट केलेला नाही आहे. त्यांना खूप मोठी संधी होती, प्रचंड बजेट होतं, बजेटची कामं कुठे केली काय केली ह्यांना काही सांगता येणार नाही आहे. उदाहरण सांगतो की आशानगर
या ठिकाणी वैद्यवाडी आशानगर या ठिकाणी आशानगर सोसायटीने स्वतःहून एक जागा देऊ केली पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता. परंतु त्या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये, पाच वर्षापूर्वी त्या ठिकाणी पाण्याचं टाकेचं काम सुरू झालं, परंतु पाच वर्षामध्ये त्यांना तिथली पाणीपुरवठा योजना सुरू करता आलेली नाही, त्यांना नियोजन करता आलेलं नाही. आज पाण्याची टाकी पूर्ण आहे, परंतु त्याला जोडायला लाईन नाही आहे. लाईन कुठनं जोडायची म्हणलं तर ते म्हणतात आता आम्हाला हेड मिळत नाही आहे, म्हणजे मुळातच आराखडा चुकलेला होता. आराखडा चुकला तर त्यांना नवीन पाण्याची टाकी लाईन आता त्यांना बांधावी लागते आणि त्या ठिकाणी तिथनं वेगळी पाण्याची लाईन, म्हणजे दोन अडीच वर्ष आता त्यांना चतुर्शिंगीच्या पाण्याच्या टाकीला, त्या ठिकाणी वैद्यवाडी पाण्याच्या टाकीला, आशानगरच्या टाकीला वेळ लागणार आहे. आता हा जर अवधी त्यांना एवढा मोठा पाच वर्षाचा मिळाला होता, नियोजन करण्याकरता मिळालेला होता, तर भाजपच्या नगरसेवकांनी, इथल्या आमदारांनी, इथल्या खासदारांनी ही चांगली संधी दवडली आणि मुद्दाहून जाणीवपूर्वक इतर कुठल्या तरी कामांमध्ये त्यांनी लक्ष घातलं, जनतेच्या मूळच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं त्यांनी आणि आम्हाला पुणेकरांना त्यांनी पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. आम्ही 2019 साली आंदोलन केलं होतं कोविड चालू व्हायच्या आधी, ह्याच ठिकाणी या महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरती घंटानाद केला होता की त्या ठिकाणची पाण्याची टाकीचं काम लवकर करा, ती टाकी कार्यान्वित करा आणि त्या ठिकाणून एका विशिष्ट वरच्या भागाला पाणी द्या, म्हणजे खालचा जो भाग आहे सेनापती बापट रोडचा, ज्याच्यामध्ये मॉडेल कॉलनी आलं, भोसलेनगर आलं, शिवाजीनगर गावठाणपर्यंत आलं, त्या ठिकाणी फर्ग्युसन रोडचा भाग आला, त्यांना व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. आणि त्याचप्रमाणे हायर कॉन्टूरचा जो भाग आहे, जो सेनापती बापट रोडचा वरचाचा भाग, त्यांना त्या टाकीतून पाणीपुरवठा होईल. परंतु ह्यांनी पाच वर्षामध्ये काही केलं नाही. 2019 साली आंदोलन केलं, कोविड झाल्यानंतर 2021 साली सुद्धा आम्ही त्यांना पत्र दिलं की तुम्ही त्या ठिकाणी पाण्याची टाकीचं काम लवकरात लवकर चालू करा, लोकांना वंचित ठेवू नका. परंतु आजपर्यंत त्या ठिकाणी पाण्याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे आणि म्हणून आज आम्हाला नाईलाज असतो. आज या ठिकाणी आम्हाला भाजपच्या नगरसेवकांचा, भाजपच्या कारभाराचा, इथल्या आमदारांचा, इथल्या खासदारांचा आम्हाला निषेध करायचा आहे. त्याचबरोबर प्रशासनाने जो गलथानपणा केलेला आहे त्यांचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी निषेध करतो. मी इतके पाच वर्ष त्यांना संधी होती ना काम करायला, पाच वर्ष त्यांनी काय झोपा काढल्या का? एक खासदार म्हणून, तिथल्या आमदार म्हणून, तिथल्या सिद्धार्थ शिरोळे, तिथे सगळे नगरसेवक आहेत या ठिकाणी, या भागामध्ये शिवाजीनगरमध्ये त्यांच्या 8 नगरसेवक, 12 नगरसेवक या भागामध्ये, ते काम करू शकले नाहीत पाच वर्षामध्ये आणि आता ते स्वतः जाऊन आंदोलन करायला बसलेत काय तिथे? म्हणजे संधी असताना तुम्ही काम करायचं नाही आणि आता मात्र, आणि आता मात्र चोराच्या उलट्या बोंबा सगळ्या. Yes, sir!